Mammalia, then next we are going to start with the phylum Annelida and the second one phylum Arthropoda. Annelida and Arthropoda, that we are going to discuss in these lectures. So first we will start with Annelida. In before we have seen the series of invertebrates like Porifera, then Coelenterata, then Ctenophora, Platyhelminthes, Aschelminthes. Up to this we have completed, and now we are going to start with the next phylum Annelida. So first again we will describe the name Annelida. Here you can see annulus. Annulus, that is, you know, annulus, it means the ring-like structure. That is called as a ring-like structure, it is formed on the body. या जे आहे तर याच्यामध्ये हे जे सेगमेंट्स आपल्याला दिसतात आहे, दिस सेगमेंट्स, दीज आर कसे आहे, जस्ट लाईक मीन्स अन्युलर, दिस इज द अन्युलर, इट मीन्स रिंग लाईक स्ट्रक्चर, अँड दॅट्स वाय द नेम Annelida. त्याच्यामध्ये हे पूर्ण सेगमेंटेड वर्म्स आहे. या अगोदर आपण जे वर्म्स पाहिले होते Platyhelminthes आणि Aschelminthes, दॅट इज द नॉन सेगमेंटेड वर्म. ही दिस इज द स्पेशल फीचर of the phylum Annelida, are the segmented worm. And these segment annulus, that is the ring like shape, circular ring like hedge is there, that's why their body is showing complete the segmentation, and that segments are called as externally internally hedge segments hai, that segments are called as the metameres. So metamerism is the main specific, here you can see metameric segmentation. Metamerism, this is the special feature of these worms. So we have differentiate the worms, the Platyhelminthes, in that case we have seen the flat worm. Then in case of the Aschelminthes, we have seen round worm. And now we are seeing about the Annelida, these are the segmented metameric segmentation in this type of the worms. There here you can see the example here, earthworm, you know, that is called as a Ferritima. Hirudo, this is the leech, and this is the example of Nereids. Okay, so some different features and the varieties are also you can see in these Annelida, these phylum Annelida. Also though they are the segmented worm, There also you can see इथे आपण बऱ्याच प्रमाणामध्ये व्हरायटी पाहणार आहोत. ठीक आहे, इथे सुद्धा भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे, वेगवेगळे फॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारे बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल, काही जे आहे ते अक्वॅटिक आहे, तर काही टेरेस्ट्रियल आहे. जे कम्प्लिटली वॉटरमध्ये राहणारे आहे, तर काही लँडवर आपण पाहतो. तर दिस इज द लँड व्हरायटी. ऑल्सो यू कॅन सी हॅबिटॅट पण व्हॅरी करतात. Annelida, दे आर फाउंड इन अक्वॅटिक, नॉट ओनली अक्वॅटिक, ज्या काही अगोदरचे ॲनिमल आपण फक्त अक्वॅटिक पाहिले, वेदर इट मे बी फ्रेश वॉटर ऑर द मराईन. हिअर यू कॅन सी द व्हरायटीज नाव केम ऑन द लँड. लँडवर पण ही व्हरायटी आपण पाहतोय. टेरेस्ट्रियल आपण त्याला म्हणतो, दॅट इज प्रेझेंट ऑन लँड, अँड सम आर प्रेझेंट इन वॉटर. काही फ्री लिव्हिंग आहे, तर काही ज्या व्हरायटी आहेत त्या आहेत पॅरासिटी. तर पॅरासिटिक व्हरायटी हे जसे फ्री लिव्हिंग्स आहेत, तर पॅरासिटिक आहे. पॅरासिटिक मध्ये हे एक्झाम्पल आहे हिरडो, म्हणजे याला आपण म्हणतो कॉमनली लीच ॲनिमल आहे. हा लीच, लीच तुम्ही ऐकलं असेल, मला वाटतं मराठीत त्याला जळू म्हणतात. हा जो ॲनिमल आहे हा एक्टो पॅरासाइट मोड दाखवतो. त्यामुळे काय म्हटलंय आपण, फ्री लिव्हिंग पण आहे अँड जसं अर्थवर्म, अँड पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन इट इज शोन बाय लीच. हा जो लीच आहे तो एक्टो पॅरासाइट आहे, जो बाहेरून ब्लड सक करतो. त्यामुळे हा जो ॲनिमल आहे याला नॅचरोपॅथी मध्ये पण फार इम्पॉर्टन्स आहे. या ॲनिमल मध्ये जसं बरेच जणांना जो आजकाल हा प्रॉब्लेम असो ॲक्नी वगैरे, तर त्या इम्प्युअर जे ब्लड आहे आपल्या बॉडीतलं ते ब्लड सक करून घेण्यासाठी नॅचरोपॅथी मध्ये याची ट्रीटमेंट दिली जाते, लीच थेरपी त्याला आपण म्हणतो. तर लीचचा या ॲनिमलचा अशा पद्धतीने उपयोग करून बॉडी मधलं जे इम्प्युअर ब्लड आहे ते सक केल्या जातं या ॲनिमलद्वारे. तर हा आहे लीच, त्याला हिरडो, दॅट इज द सायंटिफिक नेम. अँड दिस इज द पॅरासिटिक. महत्वाचं सांगायचं म्हणजे या कॅटेगरी मधला हा जो आहे पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतो,
स्पेशली एक्टो पैरासाइट, इथे कुठे एंडो पैरासाइट नाहीये, सो दे आर शोइंग द एक्टो पैरासिटिक कंडिशन. आणि लिडामध्ये जे येणार एक्टो पैरासाइट. देन ऑर्गन सिस्टीम लेवल बॉडी ऑर्गनायझेशन. आता सिस्टीम आपण पाहिलं की पहिले जे होते पोरीफेरा देन सिलेंटिनेटा हे टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवणारे होते. त्यानंतर आपण प्लॅटिहेल्मिंथस मध्ये पाहिले की थोडं ऑर्गन्स कडे फॉर्मेशन झालेलं आहे. आता हे जे पुढे आपण पाहतोय सिस्टीम लेव्हल अॅनिलिडापासून जी आहे ती ऑनवर्ड सिस्टीम फॉर्मेशन झालेली ऑर्गन सिस्टीम लेव्हल बॉडी ऑर्गनायझेशन, ते हे इव्हॉल्व कॅरेक्टर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. बायलॅटरल सिमेट्री जी आहे मागच्या एस्केल्मिंथस पासूनच आपण पाहतो की कम्प्लीट पुढे ऑनवर्ड्स हे बायलॅटरल सिमेट्री अँड ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन हे ऍडव्हान्स फीचर आहे. इथून सगळे सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की पोरीफेरा असिमेट्रिक आहे, त्याच्यानंतर रेडियल सिमेट्री पाहिली टिनोफोरा आणि सिलेंटिनेटामध्ये रेडियल सिमेट्री आहे, पुढे सगळी बायलॅटरल सिमेट्री आपल्याला दिसेल की नाऊ नेक्स्ट फायलम ऑनवर्ड्स दॅट देर विल बी ओनली बायलॅटरल सिमेट्री. अँड ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन आपण म्हटलं की ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन पण प्लॅटिहेल्मिंथस ऑनवर्ड्स ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे. हे पॉईंट्स कसे लक्षात ठेवायचे हे मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यामुळे ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन इट विल बी द ऍडव्हान्स फीचर फॉर द नेक्स्ट ईच अँड एव्हरी फायला. याच्यामध्ये हे कॉमन कॅरेक्टर येत राहणार बायलॅटरल सिमेट्री अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. सो इथून म्हणा किंवा मागच्या याच्यापासून आपण घेतोय प्लॅटिहेल्मिंथस पासून, तर हे सगळे कॅरेक्टर पुढे इकॅनोडर्मॅटापर्यंत कम्प्लिटली हे एक फीचर्स तुम्हाला आरामशीर लिहिता येतं. नावामध्ये जे काही मिनिंग आहे त्याचा तुम्हाला ते फीचर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण ॲनिलिडा म्हटलं तर ॲनिलसचं मिनिंग सांगितलं मी, रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्मिंग द सेगमेंट. अँड द सेगमेंट्सला म्हटलं गेलेलं आहे मेटॅमियर्स, ते जे पूर्ण रिंग सारखं फॉर्मेशन दाखवत आहे त्यामुळे ते मेटॅमियर्स आहे, त्याला आपण मेटॅमियर कन्सिडर केला जातो. आणि म्हणून मेटॅमेरिक सेगमेंटेशन हे त्याच्यावरूनच हे नाव दिलं गेलेलं आहे ॲनिलिडा. तर हे कॅरेक्टर आपण पाहिले ॲक्वॅटिक आहे, टेरेस्ट्रियल आहे, म्हणजे व्हरायटीज इथे सगळ्या प्रकारची आहे. फ्री लिव्हिंग व्हरायटीज आहे, तर सोबत पॅरासिटिक पण व्हरायटीज आपण पाहतोय. ऑर्गन सिस्टीम ऑर्गन हे जे आहे लेव्हल आपण इथे बघतोय बायलॅटरल सिमेट्री ट्रिप्लोब्लास्टिक, इट विल बी अ कॉमन कॅरेक्टर. त्यानंतर सिलोमेट हे जे ॲनिमल आहे, आता इथून मी तुम्हाला आता मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सुडोसिलोमेट ॲस्केल्मिंथस हे सुडोसिलम दाखवते, त्यामुळे सुडोसिलोमेट कंडिशन आहे की मिझोडर्म इज नॉट कम्प्लिटली फॉर्म. आता इथे सिलोमेट कंडिशन आहे, इथे एक्टोडर्म एंडोडर्म आणि मिझोडर्म इट इज लाइन दॅट द बॉडी कॅव्हिटी इज लाइन कम्प्लिटली बाय द मिझोडर्म अँड हेन्स इट इज द सिलोमेट. आता इथून जी पुढची कम्प्लीट कंडिशन आहे पुढे हेही कॅरेक्टर तुम्ही पुढच्या सगळ्या फायलमला लावणार. म्हणून मागच्याच्यात मी तुम्हाला बोलली होती की सुडोसिलोमेट कंडिशन कोणत्या फायलम मध्ये आहे असं जर एमसीक्यू आला तर कन्फ्यूज व्हायचा विषय येणार नाहीये. यू कॅन ऍक्युरेटली चूज द एमसीक्यू इन अ प्रॉपर वे इफ यू आर नोईंग. म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतलं की ही सुडोसिलोमेट कंडिशन आहे स्केल मिथ, त्याच्या अगोदरचा सिक्वेन्स तुम्हाला ऑलरेडीच पाठ आहे, नंतरचा सिक्वेन्स तुम्हाला पाठ आहे. त्यामुळे सुडोसिलोम कुठे आहे तर ॲस्केल्मिंथस मध्ये, आणि त्यामुळे याच्या पुढचे सगळे जे आहेत त्याला एकच परत कॉमन कॅरेक्टर लावणार, ते म्हणजे सिलोमेट. आणि सिलोमचा अर्थ काय आहे? बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी सिलोमेट कशाला म्हणतो आपण? जेव्हा इट इज लाईन बाय द कम्प्लिटली मिझोडर्मल लाईनिंग इथे फॉर्म झालेली आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो सिलोमेट. मेटामेरिक सेगमेंटेशनचा अर्थ सांगितला तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे एक्सक्रिशन. आता हा पण कम्पॅरिटिव्हली पार्ट लक्षात घेतला तर यू कॅन इझिली गेट. सो हिअर यू कॅन सी, तर अगोदरच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्लॅटिहेल्मिंथस मध्ये आपण पाहिलं होतं की फ्लेम सेल इज अर एक्सक्रिटरी ऑर्गन, तर इथे नेफ्रिडिया आहे फॉर एक्सक्रिशन. आता नेफ्रिडिया, आता तुम्हाला माहिती आहे इन केस ऑफ द ह्युमन बिंग नेफ्रॉन जे फिल्ट्रेशन युनिट असतं किडनीचं त्याला आपण म्हणतो नेफ्रॉन, नेफ्रॉन नेफ्रिडिया. आता हे थोडस ऍडव्हान्स समोर पुढे आता सिस्टीम लेवल इथे आपण पाहतोय त्यामुळे आता हळूहळू ग्रोथ होते, हळूहळू डेव्हलपमेंट होते आहे. हिअर एक्सक्रिटरी ऑर्गन प्रोटोनेफ्रिडिया नेफ्रिडिया हे प्रिमिटिव्हच आहे पण हे नेफ्रिडिया दिस इज द ऑर्गन फॉर द एक्सक्रिशन. तरी अजून व्हेरिएशन तुम्ही एक्सक्रिटरी ऑर्गनच्या बाबतीत बघणार आणि बरेच वेळा एमसीक्यू सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये अशा प्रकारचा हा क्वेश्चन विचारला जातो, विच इज द एक्सक्रिटरी ऑर्गन, फ्लेम सेल्स कुठे फाइंड आउट होतात, प्रोटोनेफ्रिडिया कुठे आहे, ग्रीन ग्लँड्स कुठे, असे एक्सक्रिटरी ऑर्गन तुम्हाला बघायला मिळेल.
तर या एक्सिटरी ऑर्गन वर स्पेशली नोट लक्षात घेणं गरजेचं आहे ऍज अ पार्ट ऑफ एमसीक्यू. तर एमसीक्यू जर चुकवायचा नसेल तर हा पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इतके फायलम आहे, यू हॅव टू रिमेंबर, फ्लेम सेल आपण पाहिले होते ऍज अ एक्सिटरी ऑर्गन इन प्लॅटी हेल्मिंथस, आणि इथे काय आहे तर नेफ्री डिया. देन व्हेंट्रल डबल नर्व कॉर्ड, हे अजून याचं एक स्पेशल वैशिष्ट्य आहे की व्हेंट्रल डबल नर्व कॉर्ड आहे, पेअर ऑफ नर्व कॉर्ड इट इज देअर. त्याच्यानंतर डबल हे जे आहे, सॉरी गँग्लिया आहे, पेअर ऑफ गँग्लिया इट इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये कम्प्लीट अर्थफॉर्म जर बघितलं तर अर्थफॉर्म मध्ये नर्वस सिस्टीम, पूर्वी डिसेक्शन मध्ये काढायला म्हणायचे, नर्वस सिस्टीम याच्यामध्ये कम्प्लीटली दिसते. तर नर्वस सिस्टीम फॉर्म झालेली आहे विथ द प्रॉपर गँग्लिया अँड दिस व्हेंट्रल डबल नर्व कॉर्ड. तर हे प्रिमेटिव्ह स्ट्रक्चर आहे, नर्व कॉर्ड इज अ प्रिमेटिव्ह ब्रेन म्हणून आपण कन्सिडर करतो. नर्व कॉर्ड देन जसं नोटोकॉर्ड रिप्लेस झाला व्हर्टिब्रल कॉलम मध्ये, नर्व कॉर्ड रिप्लेस इन टू द नर्वस सिस्टीम लेटर ऑन, ज्याच्यामध्ये की सेंट्रल पार्ट आहे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. तर व्हेंट्रल डबल नर्व कॉर्ड दिस इज ऑल्सो फाउंड इन केस ऑफ द अॅनिलिडा. त्यानंतरचं फिशर आहे हे एक्सिशन पाहिलं, त्याच्यानंतर हे नर्वस सिस्टीम, त्यानंतर दे आर द मोनोशियस ऑर डायोशियस, दोन्ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते की याच्यामधल्या काही ज्या व्हरायटीज आहे दे आर मोनोशियस ऑर सम व्हरायटीज आर द डायोशियस. तर डायोशियस अँड मोनोशियस मीन्स बोथ द सेक्सेस आर सेपरेट. याच्यामध्ये डायोशियस अँड मोनोशियस बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट इन साईड अ सिंगल इंडिव्हिज्युअल. तर जे ज्या कंडिशन आपण सुरुवातीला पाहिलं, त्यानंतर ऍस्कॅरिज मध्ये आपण सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहिली होती, त्यामुळे आपण त्याला म्हणतो डायोशियस. मोनोशियस अँड डायोशियस दीज आर द टर्म्स. त्यामुळे याच्यामध्ये दोन्ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल या अॅनिलिडामध्ये की सम अॅनिमल्स दे आर हॅव्हिंग बोथ द सेक्सेस प्रेझेंट इन साईड द वन. ओके, that is and some they are showing the separate one that is monoecious and dioecious. Okay, so these are both the terms that is used, or otherwise you can say simply unisexual and bisexual. Unisexual means both the sexes are present inside the one, that is called as the hermaphrodite. Okay, so ithe je ahe unisexual that is the monoecious and dioecious, these are the terms where both the sexes are separate. Then reproduction is sexual, and again the here in some case that is this is the sexual reproduction mostly you can see because that is the sexes are well found, and earthworm is the example that is known Feretima, and this is the example called as the nidhi. But again more thing you can see here, the yacha madhe jar tumhi baghitla tar ithe je nidhis, this is the animal. इन धिस अॅनिमल, आता हा जो आहे तो पॅरासिटिक मोड दाखवतोय. त्याचबरोबर हे जे आहे याच्यामध्ये निरीज मध्ये जर बघितलं तर हे पॅरासाइट मध्ये तुम्हाला माहिती की सकर इट इज प्रेझेंट फॉर द अटॅचमेंट, अँड हिअर इन केस ऑफ द निरीज यू कॅन सी दिस स्ट्रक्चर. हे जे थ्रू आउट द बॉडी जे स्ट्रक्चर दिसते याला आपण म्हणतो पॅरापोडियम. दिस इज द नेक्स्ट जे क्लास इव्हॉल्व होणार आहे, पुढे जो क्लास इव्हॉल्व होणार आहे त्याच्यामध्ये लेग्स कसे फॉर्म होणार आहे त्याचं हे प्रिमिटिव्ह एक्झाम्पल आहे. तर पुढचा क्लास जो आहे फायलम आर्थ्रोपोडा, तर आर्थ्रोपोडामध्ये स्पेशली आपण लेग्स फॉर्मेशन बघणार आहोत. तर त्याची सुरुवात ही अगोदरच्या फायलम मध्ये तुम्हाला दिसते आहे अॅनिलिडामध्ये. हे जरी वर्म्स असले तरी या वर्म्स मध्ये हे जे लोकोमोटरी ऑर्गन आपण म्हणू शकतो की हे जे पूर्ण पॅरा म्हणजे साईड, पूर्ण बॉडीला साईडला दोन्ही बाजूनी तुम्हाला दिसते की हे कम्प्लीट लेग सारखं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण म्हणतो पॅरापोडिया. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द निरीज. अँड नेक्स्ट दॅट वी आर गोइंग टू सी द फायलम दॅट इज द आर्थ्रोपोडा. पुढचा जो आहे तो आर्थ्रोपोडा आहे. आर्थ्रोपोडाचा पण पुन्हा हा नेक्स्ट फायलम आहे, हा अतिशय लार्जेस्ट फायलम आहे. 2/3 किंवा 65% कॅटेगरी जी अॅनिमलची आहे व्हरायटी यू कॅन सी इन धीस अॅनिमल, हा अतिशय लार्जेस्ट फायलम आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात लार्जेस्ट क्लास म्हणून कन्सिडर केला जातो तो म्हणजे इन्सेक्टा. त्याच्यामध्ये बरेच इन्सेक्ट कॅटेगरी येतात. इन्सेक्ट कॅटेगरी जी आहे तर इन्सेक्ट जे आहे त्या इन्सेक्ट मध्ये भरपूर काही प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे सिल्कवर्म आहे, हनी बीज आहे, हाऊस फ्लाईज आहे, ड्रॅगन फ्लाईज आहे,
सो मेनी टाइप्स ऑफ द बीटल है, सो मेनी टाइप ऑफ द इन्सेक्ट्स आर देयर, इन्सेक्ट आर स्पाइडर है, सो कॉकरोच है, तर याच्यामध्ये कितीतरी प्रकारचा इन्सेक्ट्स मध्ये भरपूर व्हरायटी आपण बघू शकतो त्या इन्सेक्ट्स याच्यामध्ये. त्यामुळे हा इन्सेक्टा म्हणून एक क्लास जो आहे तो आर्थ्रोपोडा मध्ये दिस इज द कन्सिडर एज द लार्जेस्ट क्लास. ओव्हरऑल जेवढे याच्या अंडर आता एवढं आपल्याला डीपली क्लासिफिकेशन नसल्यामुळे आपण महत्वाचे पॉइंट घेतलेले आहे. टेक्स्ट बुक इट इज नॉट इन्क्लुडेड अबाउट द क्लासेस, सो ओनली द फायलम्स आर इन्क्लुडेड अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. एवढं सगळं इन्क्लूड केलेलं आहे पण क्लासेस बद्दल तेवढं डीपली एक्सप्लेनेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा नाही दिलेलं आहे. पण ओव्हरऑल एक पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे की प्रत्येक आपण हायर की लक्षात घेतली होती की किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज या वेनी आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करत असतो. पण तो अतिशय वास्ट पॉइंट होईल. तुम्ही बेसिक लेवलला शिकताय, हे तुम्ही पुढे जाऊन डीपली शिकणार आहात. हे बेसिक लेवलला आपण शिकत असतो त्यामुळे ऍक्च्युअली तुम्हाला फायलमची इंट्रोडक्शन आहे पूर्णपणे की फायलम मध्ये काय काय आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर क्लासेस आहेत. फक्त लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट ही घ्यायची आहे की या आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम तर आहेच पण यामध्ये इन्क्लूड होणारा जो इन्सेक्टा म्हणून क्लास आहे तो सगळ्यात लार्जेस्ट क्लास म्हणून कन्सिडर केला जातोय. हा पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहतोय समजा आर्थ्रोपोडा नावातच दिलेले आहे. आर्थ्रो म्हणजे जॉईंटेड आणि पोडा म्हणजे लेग्स. नावात दिलेले आर्थ्रोपोडा त्याचं मिनिंग होते जॉईंटेड लेग्स अँड दिस इज द स्पेशल फीचर ऑफ दिस फायलम अँड इव्हॉल्व फीचर ऑफ दिस फायलम. दिस इज ऑल्सो द कॅरेक्टर यू कॅनॉट सी इन बिफोर फायलम. अगोदरच्या फायलम मध्ये हे कॅरेक्टर आपण बघितलेलं नाहीये. त्यामुळे लेग्स फॉर्मेशन आता लोकोमोशन हे वाढते आहे, बॉडी कॉम्प्लेक्स होते आहे, लोकोमोटरी ऑर्गन्स प्रॉपरली म्हणजे लेग्स फॉर्म मध्ये तयार झालेले आहे. तर जॉईंटेड लेग्स हे त्याचं स्पेशल फीचर आपल्याला लक्षात येईल. लार्जेस्ट फायलम म्हणून कन्सिडर होतो. पुन्हा बायलॅटरल सिमेट्री ही आहे. ट्रिप्लोब्लास्टिक हे कॉमन कॅरेक्टर आहे, आता याच्यावर बघायची गरज नाही. अगेन यू सी द सेगमेंटेड आणि सिलोमेट आहे आणि ॲनिमल परत कशी आहे सेगमेंटेड ऑन द कॉक्रोच अँड हियर यू कॅन सी द सेगमेंट्स. ओके, सो याच्यामध्ये जे आहे तर दीज टाइप ऑफ ॲनिमल्स यू कॅन सी द सेगमेंटेशन. पण या सेगमेंटेशन मध्ये काय फरक आहे तर हे जे सेगमेंट्स आहेत ते तेवढे डीप नाही आहे जे की आपण अॅनिलिडामध्ये पाहिलं होतं जे त्या रिंग फॉर्म मध्ये नाही आहे. हे सुपरफिशियल थोडे सेगमेंट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे पण या सेगमेंट्स मध्ये आणि त्या सेगमेंट्स मध्ये डिफरन्स हा आहे. स्टील वी कॅन से दीज आर द सेगमेंटेड अॅनिमल्स. तर सेगमेंट मध्ये काय डिफरन्स आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्याला तिकडे आपण ते रिंग लाईक कम्प्लीट स्ट्रक्चर इंटरनल एक्सटर्नली आपल्याला दिसतं, दॅट इज कॉल्ड ॲज द मेटामियर्स. तर इथे आपण हे जे सेगमेंट थोडेसे व्हॅरी करतात याला आपण सेगमेंटेड वर्म हे सेगमेंटेड सॉरी अॅनिमल्स म्हणू शकतो. वर्म कॅटेगरी इज ओव्हर. नाउ नेक्स्ट कॅटेगरी, इथे तुम्हाला आता मोर डिफरेन्शिएटिंग स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे की बॉडी इज हॅव्हिंग द हेड, थोरॅक्स अँड ऍबडोमेन. तर इथे बॉडीचं डिफरेन्शिएशन प्रॉपर होते. तिकडे वर्म्स कॅटेगरी आपण पाहिलं होतं, इथे प्रॉपरली हेड, थोरॅक्स अँड ऍबडोमेन हे पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला दिसते अलॉंग विथ द जॉईंटेड लेग्स. तर हे महत्वाचे फीचर्स आपल्याला दिसते. हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे अँटेना कॉक्रोच मध्ये, दिस इज द सेन्सरी पार्ट. तर बऱ्याच गोष्टी इथे फॉर्म झालेल्या आहे इन केस ऑफ द आर्थ्रोपोडा. सो दीज आर द एक्झाम्पल्स. देन हे जे आहे रेस्पिरेशन, ही जी प्रोसेस आहे रेस्पिरेशन कशी होते तर बाय गिल्स, बुक लंग्स अँड ट्रकिया. मी म्हटलं याच्यामध्ये खूप काही व्हरायटीज आहेत. इन केस ऑफ द आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम असल्यामुळे काही याच्यातही एक्वेटिक आहे, काही टेरेस्ट्रियल व्हरायटीज आहेत, तर काही एरियल मोड म्हणजे जसं आपण हे म्हणू इन्सेक्ट साधारणतः, तर यांच्यामध्ये विंग्स फॉर्मेशन झालेलं आहे. तर बरंच काही व्हेरिएशन आपण या फायलममध्ये बघत असतो. त्यामुळे दिस इज द लार्जेस्ट फायलम. सो अँड अगेन बॉडी डिफरेन्शिएशन प्रॉपरली शोज हेड, थोरॅक्स, ॲबडोमेन, दॅट इज थ्री पार्ट. त्यानंतर रेस्पिरेशन साठी हे जे प्रिमिटिव्ह ऑर्गन्स आहेत ते फॉर्म झालेले आहे. फॉर एक्झाम्पल गिल्स, बुक लंग्स म्हटलं गेलेलं आहे काही याच्यात. तर कॉक्रोच सारख्या याच्यामध्ये ट्रकिया आपण पाहतो, ट्रकिया सुद्धा फॉर्म झालेली आहे. ट्रकियाद्वारे रेस्पिरेशन हे होत असते. काही याच्यात बुक लंग्स आहे, काही याच्यात गिल्स आहे जे स्पेशली ॲक्वॅटिक मोड दाखवतात. तिथे गिल्स प्रेझेंट आहे, त्यानंतर बुक लंग्स. पण हे सगळे प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर आहे, इट्स अ नॉट कम्प्लीट स्ट्रक्चर. तर ही जी पुढे इथे रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्याला दिसते आहे
तर या रेस्पिरेटरी सिस्टीम मधले रेस्पिरेटरी ऑर्गन हे प्रिमिटिव्ह टाईपचे आहेत, पण देर आर द व्हरायटीज ऑल्सो यू कॅन सी. त्यानंतर ब्लड आहे. अजून एक महत्वाचा पार्ट इथे लक्षात घेण्याचा आहे, विथ हिमोग्लोबिन अँड सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन. आता सर्क्युलेटरी सिस्टीमवर एक पॉईंट अजून लक्षात घेण्यासारखा आहे. यू कॅन नोट डाऊन, तिकडे आपण अॅनिलिडामध्ये हा पॉईंट इन्क्लूड नाही केला, पण तिकडे एक लक्षात घ्यायचं आहे की याला कम्पॅरेटिव्हली सर्क्युलेटरी सिस्टीम तिकडे जी आहे अॅनिलिडामध्ये ती क्लोज आहे आणि इथे ओपन टाईप आहे. तिकडे आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचा पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन नाही केला गेला. तो जो पॉईंट आहे तो लक्षात घ्या की इथे सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे, यावरून तुम्ही ते कम्पॅरेटिव्हली लक्षात घ्यायचं आहे. अॅनिलिडामध्ये मात्र क्लोज आहे. सिस्टीम लेवल ही फक्त अॅनिलिडापासून म्हणजे पुढे सुरुवात झालेली आहे. मेन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन जी आहे ती अॅनिलिडामध्ये पण आपण पाहतोय आणि आर्थोपोडामध्ये पाहतोय. तर आर्थोपोडामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम फॉर्म झालेली आहे, पण ही सर्क्युलेटरी सिस्टीम इथे ओपन टाईपची आहे आणि क्लोज. ओपन आणि क्लोज मधला डिफरन्स यू मे बी नोन, पण पुन्हा एकदा सांगते, ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम कशाला म्हणतात. क्लोज म्हणजे जिथे आर्टरीज, व्हेन, कॅपिलरी हे जे ब्लड व्हेसल्स तयार झालेले आहे चॅनल ज्याच्यातून ब्लड फ्लो होतं, तर ते जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो क्लोज. ते क्लोज आहे. ब्लड कसं आहे, क्लोज आहे, याच्यामध्ये इट इज नॉट कमिंग इन कॉन्टॅक्ट, बाकी सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. ते प्रॉपरली त्या चॅनलमधूनच फ्लो होते, त्या ह्याच्यातनं फ्लो होते आहे, आर्टरीज मधनं, व्हेन मधनं, कॅपिलरीज मधनं, म्हणजे ब्लड वेसल्स मधून. ती झाली क्लोज. पण जिथे ब्लड वेसल फॉर्मेशन नाहीये प्रॉपर, जेव्हा हे जे सर्क्युलेटरी फ्लुइड ब्लड हे टोटली टिश्यू स्पेसेस मधनं सगळीकडनं नुसतं फ्लो होते, तेव्हा त्याला आपण म्हणणार ओपन. मग आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे प्रिमिटिव्ह कॅरेक्टर असायला पाहिजे होतं. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ऍडव्हान्स फीचर. पण आता इथे काय पाहतोय आपण, दिस इज द अपोजिट कंडिशन. आता अपोजिट बघतोय आपण. ओपन मी काय म्हटलंय, कारण की पहिले ब्लड कसं होतं, पूर्ण सगळीकडनं फ्लो व्हायचं पूर्ण बॉडीमध्ये सगळ्या सेल्स आणि टिश्यूजच्या ह्याच्यातनं, पण म्हणजे त्याच्यामध्ये मग इम्प्युअर आलं, प्युअर सगळं हे आलं. नंतर हळूहळू काय झालं, ब्लड वेसल्स आली. ब्लड वेसल्स हे अर्थात ऍडव्हान्स फीचर असणार की ब्लड हे सर्क्युलेटिंग फ्लुइड एका विशिष्ट याच्यातनं ट्यूबल्स मधनं फ्लो होत आहे. हे ऍडव्हान्स फीचर आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. पण या दोन फायलमला जर कम्पॅरेटिव्हली लक्षात घेतलं तर आपल्याला काय लक्षात येत आहे, की ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप इन आर्थोपोडा बट क्लोज टाईप इन अॅनिलिडा. ऍक्च्युअली क्लोज इथे असायला पाहिजे, ओपन अगोदर, पण दिस इज अपोजिट. तर ऍडव्हान्स फीचर जे आहे त्यामुळे अॅनिलिडा सर्क्युलेटरी सिस्टीमच्या बाबतीत ऍडव्हान्स आहे ॲज कम्पेअर टू आर्थ्रोपोडा. तर हे थोडं काही काही व्हेरिएशन आपल्याला याच्यामध्ये फायलम्समध्ये दिसतील, तर हे नीट लक्षात घ्यायचं आहे. ब्लड विदाउट हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की दॅट विल बी नॉट गिविंग द रेड कलर. त्यामुळे रेड कलर आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिनमुळे ते हिमायन, दॅट इज द प्रेझेंट इन साईड दॅट. आणि जे त्यामुळे आपण रेड आरबीसीज वर हा प्रोटीन असतो हिमोग्लोबिन ऍक्च्युअली, म्हणून आपण त्याला रेड ब्लड सेल्स म्हणतो. इट गिविंग द रेड कलर टू द ब्लड. पण इथे ब्लड कसं आहे, विदाउट हिमोग्लोबिन. इथे हिमोग्लोबिन पिगमेंट नाही अँड सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन टाईप आहे दॅट विल बी फ्लो थ्रू आउट. पण तिकडे जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती क्लोज टाईप आहे. हा डिफरन्स मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण रेस्पिरेशन पाहिलं, हे प्रिमिटिव्ह ऑर्गन्स फॉर्म झालेले आहे. ऍक्वॅटिक मोडमध्ये गिल्स आहे, बाकी लँडवरच्या अॅनिमल्समध्ये काही बुक लंग्स आहे, तर कॉक्रोच सारख्या याच्यामध्ये ट्रकिया फॉर्म झालेले आहे. आणि इथे तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये हे जे अॅनिमल आहे याच्यामध्ये पूर्ण पॅरापोडिया दिसतात आहे, लोकोमोटरी ऑर्गन, किपोडिया, आर्थ्रोज, जॉइंटेड लेग्स याच्यामध्ये पण, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला थ्रू आउट बॉडी हे असं दिसते आहे. दॅट इज द पॅरापोडिया. तर हे अॅनिमल्स, दीज आर द एक्झाम्पल्स. देन हे जे आहे एक्सक्रिशन, आपण रेस्पिरेशन पाहिलं, सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, ओपन टाईपची आहे. तर एक्सक्रिशनमध्ये पुन्हा थोडंसं व्हेरिएशन दिसते आहे की प्लॅटीहेल्मिंथसमध्ये फ्लेम सेल्स आपण पाहिल्या, मागच्या अॅनिलिडामध्ये आपण पाहिलं की काय दाखवते आहे, निफ्रिडिया, आणि याच्यामध्ये एक्सक्रिशन बाय माल्पिजियन ट्यूबिन. तुम्ही जर ह्युमनचं किडनीचं स्ट्रक्चर जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये माल्पिजियन ट्यूबल स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघा. दॅट इज अगेन द ऍडव्हान्स पार्ट.
तर याच्यामध्ये ज्या काही नेफ्रिडी ॲनिलिडामध्ये आणि याच्यामध्ये मालपिजियम ट्यूब्युल्स फॉर्म झालेले आहेत, ते हे एक्सिटरी हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला म्हटलं की ॲज पर MCQ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या याच्यामध्ये कोणकोणत्या, मग ते एका विशिष्ट वेनी कशा पद्धतीने मेमराईज करायचं ते बघा. फ्लेम सेल्स इन प्लॅटिनमिन्थस, नेफ्रेडिया ॲनिलिडा, मालपिजियन ट्यूबुल्स आपण पाहतोय आर्थ्रोपोडामध्ये, तर हे प्रॉपरली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता फर्टिलायझेशन जी आहे ती इंटरनल आहे, याच्यामध्ये फर्टिलायझेशन ही इंटरनलच होणार पण डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. याच्यामध्ये बरेचसे आपण डेव्हलपमेंट डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, डायरेक्ट मीन्स जे विविपेरस कंडिशन मध्ये आपण पाहतो की जे डायरेक्टली गिव्ह बर्थ टू यंग वन्स त्याला आपण म्हणतो डायरेक्ट, आणि इनडायरेक्ट मध्ये जे एग्ज लार्वी ही जी स्टेज असते ती झाली इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके, तर त्याच्यामध्ये लार्वल स्टेजेस फॉर्म होतात, त्यांनी लार्वी हे होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण आर्थोपोडामध्ये मी म्हटलं की तुम्हाला क्लास इन्सेक्ट आहे, ते इन्सेक्टामध्ये सिल्क वर्मची सायकल तुम्ही अगोदर शिकलेले आहात. सिल्क वर्म मध्ये कसं एक लार्वी वगैरे फॉर्म होतात, त्या पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे तर या पद्धतीने आपण हे बघू शकतो. तर इनडायरेक्ट डायरेक्टही डेव्हलपमेंट आहे किंवा इनडायरेक्ट पण डेव्हलपमेंट आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, तर सगळ्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या आपण बघितल्या की रेस्पिरेशन कशी होते, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन आहे आणि ब्लड इथे फॉर्मेशन झालेलं आहे. हा एक ऍडव्हान्स फीचर आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड आहे, पण ब्लड इज विदाउट हिमोग्लोबिन. देन एक्सिटरी ऑर्गन हा मालपिजियन ट्यूब्युल आहे. फर्टिलायझेशन आपण म्हटलं की इंटरनल आहे, तर डेव्हलपमेंट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्टचा अर्थ सांगितलं जे डायरेक्टली इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस करतात, इनडायरेक्ट मध्ये जे ओव्हिपेरस आपण म्हणतो की एग्ज लेईंग होतं त्याच्यानंतर लार्वी फॉर्म होते, ती जी आहे ती इनडायरेक्ट डेव्हलपमेंट या पद्धतीने होते. फॉर एक्झाम्पल जसं सिल्कवर्म मध्ये मी तुम्हाला म्हटलं की जी स्टेजेस तुम्हाला माहिती आहे की एग लार्वा वगैरे त्या पद्धतीने. देन एक्झाम्पल्स आर दीज आर द कॉक्रोच वगैरे, ॲपीज हे सगळे इन्सेक्ट आहे. सो मेनी ॲपीज म्हणजे हनीबीज, हनीबीजच्या जिनसला ॲपीज म्हणतात. ॲपीज डॉर्सॅटा वगैरे त्याच्या भरपूर स्पीसीज आहे. तर ॲपीज दिस इज द जिनस, इट इंडिकेट्स द हनीबी. देन ॲनोफिलस, कॉक्रोच तुम्हाला माहितीच आहे ॲनोफिलस, आणि हे पण काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. हॉटेनटोटा हे सगळे आपले सायंटिफिक नेम याचे दिलेले आहेत. देन कॉक हे जे जनरल आहे इन्सेक्टा कॅटेगरीमध्ये येणारे कॉक्रोच, त्यानंतर ॲपीज म्हणजे हनीबी, अँड ॲनोफिलस दिस इज द मॉस्किटो. मॉस्किटो मध्ये तुम्हाला माहिती आहे की मेल आणि फिमेल कॅटेगरीमध्ये फिमेल ही पॅथोजेनिक आहे, म्हणजे डिसीज कॉझिंग आहे, वेक्टर कॉझिंग आहे. वेक्टर आपण म्हणतो त्याला वेक्टर ऍज अ कॉझिंग द डिसीज, वेक्टर बॉर्न डिसीज मध्ये ॲनोफिलस फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. तर मॉस्किटोची मॉस्किटोचा हा जीनस आहे. तर ॲनोफिलस आपण म्हणतो फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो, दिस इज द पॅथोजेनिक. मेल याच्यामध्ये पॅथोजेनिक नसतो, तो मेल जो आहे मॉस्किटो मध्ये हर्बीवर्स असतो, पण फिमेल जी आहे ती ह्युमनच्या म्हणा ब्लडवर, हा ह्युमनच्या ब्लडवर फीड करते, आणि दॅट्स वाय दिस इज द ॲनोफिलस इज द जीनस फॉर मॉस्किटो, ॲपीस इज द जीनस फॉर हनीबी. तर हे सगळे इन्सेक्ट्स आहे. सो देर आर सो मेनी व्हरायटीज ऑफ द इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स मध्ये भरपूर व्हरायटी असल्यामुळे हे प्रॉमिनंटली लक्षात घेणं गरजेचं आहे की इन दिस आर्थ्रोपोडा, फायलम आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम म्हणून कन्सिडर होतो. टू थर्ड तो जो आहे दॅट इज द फायलम आर्थ्रोपोडा. तर इतकी व्हरायटी याच्यामध्ये आपल्याला ऍज पर व्हरायटी यू कॅन सी दिस फायलम इज अ व्हेरी लार्जेस्ट फायलम, आणि यातला लार्जेस्ट क्लास म्हणजे इन्सेक्ट. सो टू मच व्हरायटी ऑफ द इन्सेक्ट्स यू कॅन सी. इन्सेक्ट्स मध्ये भरपूर व्हरायटी आपल्याला माहिती आहे आणि त्या सगळ्या व्हरायटी या फायलमच्या अंडर येतात. सो दॅट्स व्हाय इट नंबर इट इन्क्रीजेस. ओके, द व्हरायटी अँड द बायोडायव्हर्सिटी यू कॅन सी मोर, खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो तो म्हणजे फायलम आर्थ्रोपोडा. आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन आपण पाहिलं नावाचं जॉइंटेड लेग, हे त्याचं स्पेशल फीचर आहे. बाकी ऍडव्हान्स फीचर पाहिलं आणि सगळ्या प्रकारच्या सिस्टीम ज्या आहेत त्यालाही आपण डिस्क्राईब केलं. वेगवेगळ्या फिजिओलॉजी हे कशा पद्धतीने सिस्टीम लेवल दाखवते आणि ऑर्गन कसे फॉर्म झालेले आहे. सो ऑर्गन सिस्टीम लेवल इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स अगेन ऑफ दिस आर्थ्रोपोडा.
So we have seen that is the phylum Porifera, then Silentireta, or Neverian it is called, then the Tenophora apan pahila, Tenophora nantar Platyhelminthes pahila, worms category suru zali, Platy, tyachyanantar Nemathelminthes or Aeschelminthes, tyanantar aaj apan pahatoy Annelida ani